कसे आहात माझ्या बालमित्रांनो? आजची गोष्ट, मांजर सर्वोत्तम स्वयंपाकीण। एक दिवस मांजर आणि पोपट रस्त्यातनं जात होते तेव्हा त्यांना ना एक सुंदर मधुर आवाज ऐकायला येतो। ते आवाज ऐकत आवाजाच्या दिशेकडे जातात, बघतात तर ससा गिटार वाजवून गाणं म्हणत असतो। तर आवाज एवढा छान असतो की मांजर आणि पोपट म्हणतात, वा वा तू ससा, तू तर खूप मस्त गाणं गातोस आणि गिटार वाजवतोस, तू सर्वोत्तम संगीतकार आहेस, गिटार वाजवतोस, गाणं गातोस, वा छान। तेवढ्यात पोपट म्हणतो, गिटार वाजवतो गाणं गातो मी तर छान आहे, गिटार वाजवतो गाणं गातो ससा छान आहे। अरे मांजर आणि ससा बोलतो, वा पोपट तू तर सर्वोत्तम कॉपी करतोस, छान पैकी तू जे जे लोक बोलतात ते रिपीट करतोस, तू परत बोलू शकतोस ना, किती छान आहेस, तू खूप मस्त नक्कल करतोस, छान आहेस, तू सर्वोत्तम नकल करता आहेस, वा छान। त्यानंतर ते तिघजण बोलतच असतात तेवढ्यात तिकडनं कुत्रा येतो। कुत्र्याच्या हातामध्ये पेंटचा ब्रश असतो आणि काही रंग आणि काही कागद असतात। तो तिथे बसतो आणि छान छान पेंटिंग्स काढतो। सगळे लोक त्याची पेंटिंग बघतात, मांजर ससा आणि पोपट। तेवढ्यात सगळे म्हणतात, वा वा कुत्रा तुझी तर पेंटिंग खूप चांगली आहे, खूप छान छान चित्र काढतोस, तू सर्वोत्तम चित्रकार आहेस, वा छान छान मस्त मस्त चित्र तू काढतोस। हे तिघजण बोलतच असतात तेवढ्यात मांजर जाऊन एका कोपऱ्यात बसते। मांजरीला कोपऱ्यात बघितल्यावर सगळे मित्र जातात आणि म्हणतात, काय झालं मांजर, तू एवढी शांत का झालीस, तू दुखी का आहेस? ती म्हणते की ससा आहे तो मस्तपैकी गाणं गाऊ शकतो, गिटार वाजवू शकतो, पोपट आहे तो चांगली नक्कल करू शकतो, आणि कुत्रा तो तर छानपैकी चित्र काढू शकतोस, तुमच्या अंगामध्ये एक एक कला आहे, कोण चित्रकार आहे, कोण संगीतकार आहे, कोण नक्कलकार आहे, मला तर काहीच येत नाही, शी मला काहीच येत नाही, आणि ती शी दुखीच बसून राहते। हे तिघजण म्हणतात, असं काही नाही आहे, चल आपण खेळूया। मग ते चौघजण सगळे खेळतात। थोड्या वेळाने मांजर धावत धावत आपल्या घरात जाते आणि काही भाज्या कापते आणि सूप तयार करायला ठेवते। त्या सूपचा सुगंध एवढा चांगला असतो ना की बाहेर खेळत असलेले तिघ मित्र जे आहेत ना, कुत्रा ससा आणि पोपट, यांनाही येतो। ते धावत घरात जातात आणि म्हणतात, अरे मांजर तू काय बनवत आहेस, किती सुंदर सुगंध येत आहे, वा छान आहे। मांजर सगळ्यांना थोडं थोडं सूप प्यायला देते, सगळे सूप पितात आणि वा सगळे म्हणतात, अभिनंदन मांजर, तू सर्वोत्तम स्वयंपाकीण आहेस, तू छान स्वयंपाक बनवतेस। तेव्हा मांजर खूप खुश होते, अरे वा मी खूप स्वयंपाकीण आहे, सर्वोत्तम स्वयंपाकीण आहे म्हणून। मग सगळेजण चौघजण चांगलेपैकी खेळायला लागतात। ह्या गोष्टीत तुम्ही काही शिकलात? हेच ना की सगळ्यांमध्येच सगळ्या कला असतात असं नाही आहे, तर तुम्ही तुमच्याकडे काय नाही आहे हे शोधण्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय येतं त्यावर लक्ष द्या। चला आता झोपी जा।